जय शिवराय मित्रांनो, दुर्गांची दुर्गमता या यूट्यूब सीरीज मधील हा आपला पहिला व्हिडिओ. हरिश्चंद्र गडाबद्दल बहुतांशी लोकांनी ऐकलं असेल, पण याचा इतिहास मात्र खूप कमी लोकांना ठाऊक आहे. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर. येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. या गडाची उंची 4000 फूट, प्रकार गिरिदुर्ग, तर चढाई ही मध्यम श्रेणीची आहे. याच्या पायथ्याची गावं म्हणजे पाचनई, खिरेश्वर. या डोंगर रांगेची ओळख हरिश्चंद्राची रांग म्हणून प्रसिद्ध आहे. मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी या गडाला लाभलेली आहे. हरिश्चंद्र गडाला 2-4 हजार वर्षापूर्वींची पौराणिक पार्श्वभूमीही लाभलेली आहे. 3500 वर्षाहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर 1747 ते 1748 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून जिंकून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे म्हणजेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. गडाचा घेर मोठा असल्या कारणाने गडावर जाण्याच्या वाटा सुद्धा बऱ्याच आहेत, पण त्यातल्या त्यात 3 वाटा ह्या प्रसिद्ध आहेत. त्या म्हणजे खिरेश्वरकडील वाट, नळीची वाट आणि पाचनईकडील वाट. हरिश्चंद्र गडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई नाशिक हम रस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूर पाचनई अशी बस सेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे 29 किलोमीटर भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याशी असलेले गाव व येथून सुमारे 3 तास गड चढण्यास लागतात. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर 4 किलोमीटर आहे. हरिश्चंद्र गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजेच प्रसिद्ध तोलार खिंड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येऊ शकतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. पुष्करणी म्हणजे विहिरीच्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती. या पुष्करणीमध्ये कानड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराचा समोर नंदी आहे. या भागातील प्राणी वैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झालेले दिसते. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबट्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी अधूनमधून गावकऱ्यांना दिसत असतात. मंदिराच्या प्रवाहाने झालेली धड आहे. या धडीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भली मोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले आहे. खिरेश्वर कडील वाटेबद्दल थोडं जाणून घेऊया. जुन्नर तालुका म्हणजेच पुणे जिल्ह्यातून खिरेश्वर कडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात. मुंबई जुन्नर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या खिरेश्वर गावातून जाताना साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन मंदिर देखील आहे. हे 11व्या शतकात यादव काळात बांधलेले असावे. या मंदिराला नागेश्वराचे मंदिर असे देखील म्हणतात.
या गावातून दोन वाटा गडावर जातात. एक वाट ही तोलार खिंडीतून सुमारे 3 तास गडावरील मंदिरात पोहोचवते, तर दुसरी वाट ही गडावरील जुन्नर दरवाजापर्यंत पोहोचवते. ही वाट पूर्वी प्राचीन होती, आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने जाऊ नये. नळीची वाट बेलपाड्यापासून म्हणजे मुरबाड ठाणे हरिश्चंद्रगडावर जाते. या वाटेने जाताना तब्बल 10 ते 12 तास लागतात, तेही रॉक क्लाइम्बिंग येत असेल तरच ह्या वाटेने जावे. या गडाचा एक वैशिष्ट्य म्हणजे कोकण गडा. हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. 3000 फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वक्र आहे. जणू नागाच्या फणीसारखा हा कडा दिसतो. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे 12व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच या जमातीची ओळख आहे. तसेच महादेव कोळी समाजाचा निकारीचा इंग्रज सावकार जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढ्याचे हे एक प्रतीक आहे. या गडावर चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केले असे स्थानिक गावकरी सांगतात. असा हा प्रासंगिक प्राचीन नैसर्गिक पौराणिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेला हरिश्चंद्रगड खरंच अप्रतिम आहे. तारामती या शिखरावरून नाणेघाट जीवधन रतनगड कातळाबाईची खिंड आजोबांचा डोंगर कळसूबाई अलंग मदन कुलंग भैरवगड हडसर आणि चावड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रेकर्सची पंढरी ठरतो. समुद्र सपाटीपासून 1424 मीटर गड आहे. इतिहास कंटाळवाणा वाटत असला तरी त्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर आपल्याच गावात आपण पाहुणे होऊन जाऊ. म्हणून गडकिल्ल्यांचा इतिहास तुमच्यासमोर मांडण्यासाठी ही श्रृंखला चालू केली आहे. आशा करतो की तुमचा प्रतिसाद मला नक्की मिळेल. तुमच्या काहीही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय शिवराय मित्रांनो.